नमस्कार, मी रोहिदास जाधव. आज मी तुम्हाला क्रेटाबद्दल माहिती सांगणार आहे. आत्ताच नवीन माझी क्रेटा लॉन्च झालेली आहे, ह्युंडाई क्रेटा. आता क्रेटामध्ये पहिल्या आणि नवीन क्रेटामध्ये काहीतरी चेंजेस आहे, तर ते बनणार चेंजेस आहेत की त्याच्यामध्ये पहिली गोष्ट तर पूर्ण हा कनेक्टिंग DRL दिलेला आहे. हा पूर्णपणे तुम्हाला एक लुक इन्हान्स करतो. एक ग्रील पण दिलेलं आहे, ते ब्रॉड ग्रील दिलेलं आहे. तुमच्या गाडीचे जे SUV सेगमेंटचं जो सेफ्टी वाईज दिसतंय, तुम्हाला लुक वाईज दिसतंय, तो ब्रॉडनेस तुम्हाला आज या क्रेटामध्ये मिळतो. त्याचबरोबर तुमचे LED हेडलॅम्प्स आहेत, ते क्वाड बीमचे हेडलॅम्प्स दिले आहेत. पहिले जे हेडलॅम्प्स होते ते 3 pages होते, आता हे तुम्हाला 4 pages दिलेले आहे. त्यामुळे तो एक बेनिफिट तुम्हाला आत्ताच्या नवीन क्रेटामध्ये दिसतो. पूर्णपणे बोनेट चेंज केलेलं आहे गाडीचं. बोनेट हे तुम्हाला त्या गाडीचा ब्रॉडनेस हा दाखवून देते की गाडी किती पद्धतीने तुम्हाला दिले. त्याचबरोबर तुमच्या गाडीची सेफ्टी कशा आहे, त्याबरोबर तुम्हाला ह्याच्यामध्ये नवीन नवीन कलर्स दिलेले आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. ह्याच्यामध्ये बघितलं तुम्ही, क्रेटामध्ये एक प्रशस्त इंजिन दिलेलं आहे. ते इंजिनचे बरेचसे ऑप्शन आहेत. पेट्रोल आहे, DCT आहे, आणि IVT टेक्नॉलॉजी आहे. पेट्रोल मॅन्युअलसुद्धा ह्याच्यामध्ये आहे. आत्ता सध्याला मध्ये डिस्कंटिन्यू झालेले DCT इंजिन हे नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे. त्याची पॉवर खूप चांगली दिलेली आहे तुम्हाला. 159 PS पॉवर दिली. DCT 7-speed DCT आहे. याच्यामध्ये तुमच्या आत्ता अलॉय व्हील्स तर तुम्ही बघितलेत पहिल्याने. याच्यामध्ये लुकिंग मेजरली सेमच आहे, पण ज्याच्यामध्ये जी स्पोर्टी लुक दिला आहे तो आत्ता सध्या तरी हा तुम्हाला एकदम स्पोर्टी लुक आहे. त्याचबरोबर तुमचा त्याचा थिकनेस जो बघितला तुम्ही, ते शार्पनेस बघितला तर थोडासा हेवी आहे. त्याचबरोबर आतमध्ये तुम्हाला दिसतं डिस्क ब्रेक. पहिले दोनच डिस्क ब्रेक येत होते, आत्ता 4 टायरला तुम्हाला डिस्क ब्रेक मिळणार आहेत. त्यासाठी तुमची सेफ्टी पॉईंटवरती खूप जास्त लक्ष दिले. तुमचे साईड इंडिकेटर पहिल्यापासून आपले मिररलाच आहेत. त्याचबरोबर आता 360 डिग्री कॅमेरा आला आहे. 360 डिग्री कॅमेऱ्यामुळे तुमच्या साईडला तुमचा कॅमेरा आला आहे, ज्याने तुम्हाला सेफ्टीसाठी दिसणारच आहेत. ब्लाइंड व्ह्यू मिरर तुमचा ॲडजस्ट होतो आहे आता. याच्यामध्ये तुमची साईड इंडिकेटर तुम्ही लावल्यानंतर पूर्ण क्लस्टरला तुम्हाला पूर्ण कॅमेरा व्ह्यू होणार आहे. सुरुवातीपासून याला LED टेल लॅम्प्स येतात, पण आत्ता नवीन इंट्रोड्यूस केलेलं पूर्ण कनेक्टिंग टेल लॅम्प आहे. टेल लॅम्पमध्ये पूर्ण इंडिकेटर जरी तुम्ही पाहिला तर तो पण कनेक्टिंग आहे. LED टेल लॅम्प्स आहेत, खाली LED तुमचे लाईट्स आहेत, LED साईड इंडिकेटर्स पण आहेत. तुम्ही त्याचबरोबर याचा बूट स्पेस पण पाहू शकता. प्रशस्त असा बूट स्पेस दिलेला आहे. सुरुवातीपासूनच क्रेटाने त्याच्यावरती खूप लक्ष दिलं आहे, ह्युंडाईने त्याच्यावरती खूप लक्ष दिलं आहे. प्रशस्त असा बूट स्पेस विथ तुम्हाला पार्सल ट्रे आहे. स्पोर्टी हा फॉयलेट दिला आहे, स्पॉयलर दिलेला आहे. स्पॉयलर पण कनेक्टिंग आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्रेक लाईट लावता, ब्रेक लाईट लावल्यानंतर तुम्हाला इथं कनेक्टिंग लाईट आहे. म्हणजे मागून येणाऱ्या ज्या वाहनांसाठी तुम्हाला तो एक सेफ्टी पॉईंट आहे, किंवा मागून येणारा तुमचा जो कलर इनव्हिजिबल असेल तो तुम्हाला त्या लाईटद्वारे तो व्हिजिबल होईल. त्याचबरोबर शार्क फिन अँटिना पण अशी गोष्ट आहे की ती तुम्हाला आत्ता अँटिना सुरुवातीला दुसरे वेगळे येते, सिल्वर कलरमध्ये होता, थोडा स्पोर्टी लुक. त्याची साईज वाढवलेली आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी तुम्हाला आत्ता चांगली मिळणार आहे. त्यामुळे त्याच्यावरती एक ह्युंडाईने खास करून लक्ष दिलेलं आहे. क्रेटामध्ये आपण इंटेरियरमध्ये बघितलं, प्रशस्त असा लेग स्पेस दिलेला आहे तुम्हाला. कनेक्टिंग फीचर्स खूप दिले आहेत. इथं तुम्हाला मागच्या लोकांसाठी सेपरेट AC वेंट पण दिलेला आहे. त्यानंतर Type-C चार्जर पॉईंट दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता Type-C ॲडव्हान्स चार्जर पॉईंट आहेत. त्यानंतर एक नवीन इंट्रोड्यूस केलेलं आहे, याच्यामध्ये 2-step रिक्लाइन सीट आहे. तुम्ही पाहू शकता की फर्स्ट टाईम तुमचं सीट फक्त फोल्डेबल होतं, आता 2-step आहे. नॉर्मली जर बघितलं तर तुमचा 1-step आहे. हे 2-step तुम्ही थोडासा लोकसाठी इन्हान्स करू शकता, म्हणजे थोडासा कन्व्हिनियन्स तुम्हाला चांगला मिळतो आहे लांबच्या प्रवासासाठी. तो एक तुम्हाला बेनिफिट याच्यामध्ये ॲड झाला आहे. महत्त्वाचा पार्ट म्हणजे आता कारच्या इंटेरियरवरती आपण येतो आहे. कारचं इंटेरियर हे पूर्ण प्रीमियम कारचं आहे. याचबरोबर ह्याच्या अगोदर आमची एक कार लॉन्च झाली होती, ती जी कॉस्टिंग जी होती ती 50 lakhs च्या पुढे होती. आता तुम्ही पाहू शकता त्याच पद्धतीचं इंटेरियर तुम्हाला दिलं आहे. 10.25 inches टच स्क्रीन, त्याचबरोबर 10.25 inches तुमचा